सर मी पुढचा प्रश्न विचारत असताना थोडासा इतिहासात घेऊन जातो म्हणजे गॅट आणि डंकेल गॅट करार आणि डंकेल प्रस्ताव ज्यावेळी चर्चेत होता जगभरामध्ये त्याच काळामध्ये म्हणजे आयसीच्या दशकामध्ये क्रिप्टोग्राफीच्या अनुषंगाने क्रिप्टोकर निर्मिती करण्याकडे कल गेला कुठली संपत्तीचा संचय स्थावर मालमत्तेत करण्याची एक मानसिकता असते जमीन असेल इमारती असतील या सगळ्या आता यापुढे म्हणजे जगभरातल्या ज्या जमिनी आहेत त्या आता बळकावल्या गेल्या आहेत भांडवलदारांकडून अशा काळी म्हणजे क्रिप्टोकरन्सी हे संपत्तीचा संचय करण्याचं सर्वात मोठ साधन म्हणून जगभरातले भांडवलदार हे त्या त्या सरकारांना निर्माण करण्यासाठी बाध्यच करतील का असं काही याच्यातून आपल्याला दिसत निष्कर्ष जो काढताय त्याच्यापर्यंत मी पण आलेलो आहे कारण शेवटी दबाव कोणाचा आहे क्रिप्टोकरन्सी सुरू करण्याबद्दल तर त्याचं एक उत्तर हे असू शकतं की जे संपत्ती साठवतात या देशातच नव्हे तर या देशात निर्माण झालेली संपत्ती जगभर देऊन साठवतात मग पॅनामा पेपर्स आहेत पॅराडाईज पेपर्स आहेत किंवा हल्ली नवीनच एक एक ठिकाण निघालेलं ते आहे त्याच पंधारे असं काही नाव आहे तर हे जे काय आयसोलेटेड बेट आहेत ज्या ठिकाणी टॅक्स हेवन्स आपण त्याला म्हणतो पण त्याबरोबर त्या, त्या देशांमध्ये सगळे बेकायदेशीर व्यवहार चालतात आणि म्हणून त्या ठिकाणी लाखोनी शेल कंपन्या आहेत ही अशी जी ठिकाणं आहेत पना पनामा पेपर्सचं ठिकाण म्हणजे पनामा आयलँड अमेरिकेच्या खालीच आहे तसंच पॅराडाईज आणि आता हे आता नवीन आलेलं हे सगळे बॉरिशल सूट जो आहे किंवा ही जी काही आयलँड आहे ह्यामार्फत मार्फत या देशामध्ये संपत्ती मी कमवायची आणि मी बाहेरच्या देशात न्यायची आणि अर्थात मी परत ती माझ्या स्टॉक मार्केटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर म्हणून मी आणतोच आणतो तिथे मी जेव्हा फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर म्हणून येतो तेव्हा माझं नाव त्याच्यात नसतं ही सोय या देशामध्ये आहे ना म्हणजे मी इथे काळा पैसाची म्हणजे टॅक्स चुकवायचा काळा पैसा, चुक पैसा निर्माण करायचा विदेशी पाठवायचा त्याला सायफनिंग असं म्हणतात किंवा मनी लॉन्ड्रिंग असं म्हणतात मग मनी लॉन्ड्रिंगच्यासाठी ई डी बघतं आणि या देशामध्ये चुकवलं असेल तर सीबीआय आपल्या मागे लागतं पोलिस आपल्या मागे लागतं ही जी काही यंत्रणा आहे तर या देशामधली संपत्ती विदेशात जाणं बँकांमध्ये जाणं शेल कंपन्यांमध्ये जाणं ही जी प्रक्रिया आहे हे मनी लॉन्ड्रिंगचा गेम आहे हा आता ह्याच्यामध्ये रुपयामध्ये चालणारी गोष्ट ही मुळातच टॅक्स कलेक्शनमध्ये टॅक्स टॅक्स भरलेला नसल्यामुळे शेल कंपन्यांमध्ये संपत्ती दळवली तुम्ही आता असं विचारलं की प्रॉपर्टी जमवणारे लोक काळ्या पैशात असो किंवा कशाही असो तर त्यांचा हा दबाव आहे का का शेवटी डिजिटल करन्सीमध्ये किंवा क्रिप्टो मध्ये संपत्तीचा संचय करायचा आहे हेच लोक त्या ठिकाणी बिटकॉइन किंवा अन्य काही क्रिप्टो घेत आहेत मग यांचा दबाव आहे का हे ही ही शक्यता सर्वाधिक आहे कारण जगामध्ये भांडवलशाही देशामध्ये ज्याची संपत्तीची ताकद जास्त तोच निर्णय घेणाऱ्यावरती प्रभाव टाकतो मग तो, तो राधा असेल नवाब असेल किंवा लोकशाहीमधल्या ज्या मक्तेदारी निर्माण झालेल्या कंपन्या आहेत ते सरकारवरती प्रभाव टाकतात आपल्या का देशात काय आहे आपल्याला माहितीये संविधानांमधल्या अनेक तरतुदींवरती जे पाय पायदळी तोडतात त्यामुळे एक प्रकारे लोकशाही पायदळी तोडणारे राज्यकर्ते आता आहेत त्यामुळे अशा कालखंडामध्ये आठ नोव्हेंबर पण घडलेलं आपण बघितलेलं आहे आणि याच कालखंडामध्ये आपण क्रिप्टो आलेले पण बघतो म्हणून तुम्ही शंका उपस्थित केली ज्याला मी सुद्धा दुजोरा देतो पण आता माझा मुद्दा असा की क्रिप्टो आता जे लोक व्यवहार करत नाहीत विशेष करून त्यांचं पण क्रिप्टो उद्या चलनात आली तर कुठलाही मध्यमवर्गीय तरुण ज्याला कॉम्प्युटर नीटपणे हाताळता येतो टेक्नॉलॉजी नीटपणे हाताळता येतो जर एखाद्या देशाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच एखादा कायदा करून त्याला रेग्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा व्यवहार वाढेल मग त्या ठिकाणी अधिकाधिक लोक त्याचा व्यवहार करायला लागतील कारण का, लीगल है, का है, लीगल ते लिगल आहे बिकॉज इट इज गोइंग टू बे लिगल टेंडर रुपया काय आहे अ लिगल टेंडर तुम्ही रुपयातून वस्तू विकत घेता मग जगभरच्या कुठल्याही वस्तू अमेझॉन वरती जा किंवा कुठल्याही ऑनलाईन यंत्रणेतून जा तुम्ही रुपयाने वस्तू विकत घेता उद्या तुम्ही ते क्रिप्टो ने घ्याल ही शक्यता निर्माण होते की नाही डिजिटल करन्सी आल्यानंतर ज्या देशातून तुम्ही माल मागवता हो त्याने उद्या क्रिप्टोशी मागणी केली रुपयाची नाही केली तर तुम्हाला क्रिप्टो मध्ये द्यायला लागेल एकदा तुम्ही क्रिप्टो करन्सी लिगलाइज केली तर विकणारा वस्तू विकणारा क्रिप्टो मध्ये मागू शकतो त्याची किंमत आज डॉलर मध्ये करतो ना आपण बऱ्याच वेळा बहुतांशी आपण तेल विकत घेतलं तेल आपण डॉलर मध्ये विकतो फक्त इराण आपल्याला रुपयामध्ये तेल विकतं आणि म्हणून भारत भारत आणि इराणमध्ये तेलाचा व्यवहार हा अधिक म्हणजे काय फायद्याचा आहे कारण आपण रुपयामध्ये त्याचं ट्रेडिंग करतो तेलाचं पण डॉलरमध्ये करावं असं जेव्हा ट्रम्पने दादागिरी केली आपल्याला मान तुकवायला लागली त्यांनी इराणवरती बंधनं आणली इराणवरती बंधनं आणली त्यामुळे झकमारत आपल्याला अमेरिकेकडून त्यांच्या हुकमांमुळे महागडं तेल घ्यायला लागलं आणि ते डॉलरमध्ये घ्यायला लागलं त्यातून आपलं फॉर्मेशन केलं आता मला असं म्हणायचंय समजा उद्या क्रिप्टो आलं डिजिटल करन्सी तर ते सांगू शकतात की नाही आम्हाला क्रिप्टो मध्ये पाहिजे डॉलर ज्याच्या हातात आहे खरं तर तो सांगणार नाही पण दुसऱ्या कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तर ज्याच्या हातात डॉलरची ताकद आहे तो त्या हडून पाडेल असं माझं म्हणणं आहे जगभरच्या सगळ्या करन्सीजमध्ये अमेरिका आता सर्वात जास्त हायली इंडेटेड देश असून सुद्धा जास्त कर्जबाधित असून सुद्धा त्याचा डॉलर हा जगभर सर्वात मोठा पॉवरफुल आहे कारण त्याचा मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स म्हणून तो डॉलर आणि पेट्रोल डॉलरमध्ये पॉवरफुल आहे पण उद्या तो सांगू शकेल मला तुझी क्रिप्ट नको मला तुझी रुपया करन्सी पण नको मला तुझी क्रिप्टो पण नको जरी ती लिगलाइज असली तरी मला माझ्या डॉलरमध्येच व्यवहार पाहिजे

त्यांची करन्सी कधीही पडू देणार नाहीत ते कधीही कुठल्याही क्रिप्टोला स्वागत करणार नाहीत ते स्वतः क्रिप्टो काढू शकतील पण दुसऱ्याचा क्रिप्टो नाही घेणार हे मी आत्ताच लिहून द्यायला तयार आहे हे दोन देश जे एक्सपोर्ट मध्ये दादा लोक आहेत ते जगभर एक्सपोर्ट करतात आपल्या वस्तुमानाचं ते भले कुठेही प्रोड्यूस करत असतील पण त्यांचा डॉलर आणि त्यांचा येन हे पॉवरफुली ते हँडल करतात कारण तिची ताकद ती मिलिटरी आहे ती अने, अनेक अंगाने आहे म्हणून त्यांची दादागिरी त्यांचा येन किंवा डॉलर टिकवण्याची आहे त्याच्या पुढे ते क्रिप्टो घेत नाहीत आणि म्हणून अमेरिकेत सुद्धा अनेक क्रिप्टो चलना आहेत परंतु डॉलरला ते पर्याय म्हणून ते आणत नाही आहेत आणि दुसऱ्या देशाची क्रिप्टो आली तर असं जर कोणाला वाटत असेल की माझ्या रुपयापेक्षा मला क्रिप्टो चालेल तर मला वाटत नाही या देशांची त्याचा व्यवहार आहे ते ज्या वीक करन्सी आहेत त्याच्याशिवाय कोणीही क्रिप्टोचं आपल्या स्वागत करणार नाही दुर्दैवाने माझ्या देशाचा रुपया आज रोजच पडतोय मी जेव्हा क्रिप्टो आणीन तो पहिल्यांदा माझा रुपया पडलेला असेल माझ्या स्वतःच एक्सपोर्ट मी क्रिप्टोला नंबर दोन ची करन्सी आरबीआय किंवा भारत सरकार म्हणून आणतो किंवा माझ्या पहिल्या करन्सी मधला माझा एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या दोन्हीवरती पहिल्यांदा परिणाम होईल आणि त्या ठिकाणी मी याचे असेसमेंट करतोय मला असं वाटतं या प्रश्नावरती खूप खूप चर्चा व्हायला पाहिजे लिगलाइज झाल्यानंतर काय होईल आता ते इलिगल आता तर मी काहीच बोलू शकत नाही पण लिगलाइज झाल्यानंतर माझी क्रिप्टो माझ्या देशातले लोक घेतील ओके माझ्या रुपयापेक्षा माझी क्रिप्टो ते स्वीकारतील ओके मान्य पण विदेशातले तो घेतील या देशात या जगातले बलाढ्य लोक डॉलर आणि येन मध्ये जे व्यवहार करत आहेत हे आपण डोळेझाक करू नये जगातल्या सर्वच देशात जर क्रिप्टोकरन्सी आहे बिटकॉइन सर्वांनाच माहीत आहे जगातले सगळेच धनाढ्य ते वापरतात आणि त्यांचा तो इलेक्ट्रॉनिक काला म्हणतात वॉलेट आहे कॉम्प्युटर एडेड वॉलेट आहे आणि ते सुरक्षित आहे परंतु त्या सगळ्यांना हे माहिती आहे क्रॅश जेव्हा येईल त्या बिटकॉईनचा किंवा त्या क्रिप्टोचा निर्माता जगात कुठेही असेल तो जेव्हा नष्ट होईल किंवा सगळी ती क्रिप्टोकरन्सी कुठल्याही देशात असेल त्याचा हिशेब ना त्याच्याकडे तो फक्त तुमच्या आणि माझ्याकडे आहे त्यामुळे बिलियन्स ऑफ ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स आज जगाची अर्थव्यवस्था समजा एकशे दहा ट्रिलियन डॉलर्सची आहे एकशे दहा ट्रिलियन डॉलर्सची आहे आणि समजा पन्नास ट्रिलियन डॉलरची आज क्रिप्टो करन्सी मध्ये प्रॉपर्टी असेल आणि ती क्षणात नष्ट झाली ती चोवीस तीनशे पासष्ट चालते बरोबर आहे पण त्याच्या निर्मात्याला गायब करण्यात आलं तर ता काय होईल या संपत्तीचं ही रिस्क परसेप्शन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे ही रिस्क परसेप्शन जगातल्या सर्व सेंट्रल बँकांकडे आहे ही रिस्क परसेप्शन जे ते हाताळतात त्यांच्याकडे पण आहे आणि ते कोण हाताळतात आपण जरा समजावून घेऊया त्या जगातले सर्व टेररिस्ट ऑर्गनायझेशन ही इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर एडेड संपत्ती हाताळतात त्याचे ट्रेडिंग ते करतात त्याची गुप्तता ते, ते राखतात आणि म्हणून शस्त्रास्त्र व्यवहारामध्ये आज क्रिप्टोचा फार मोठा व्यवहार आहे त्यामुळे तालिबानचा धोका किती मोठा आहे भारताच्या आसपास असणाऱ्या ज्या शत्रू राष्ट्रांच्या हातामध्ये जे टेरिस ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्या हातातला हा जो क्रिप्टो करन्सीची संपत्ती आहे त्याचा वापर ते कसा करतात याच्याविषयी आपल्याकडे संशोधनच नाही आहे पण दे कॅन दे कॅन डिसरप्ट कॅन ब्रेक दे कॅन रेक एनी इकॉनॉमी ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम आणि या देशाने आपल्या देशाने जाणीवपूर्वक जर आपली करन्सी अशी निर्माण करून आपली पहिल्यांदा रुपया करन्सी ही तोड तोडफोड करायची मग आपल्या क्रिप्टोकरन्सीची व्हॅल्यू काय असेल तर बाहेर ही प्रचंड मोठ्या प्रमाणात इलिगली हँडल केली जाणारी अशी एक वस्तू आहे की जी इलिगल आहे त्याचा परिणाम आपल्या देशामध्ये क्रॅश निर्माण होण्यासाठी होतोय म्हणून मी जाहीरपणे सांगतोय मी एका एक बजेटला एक, बजेट एक तारखेच्या बजेटला एका एक एक मेनस्ट्रीम चॅनलवरती असं सांगितलं की पहिला परिणाम असा होईल की सेन्सेक्स आपला जो साठ हजार अंशाचा आहे हिशेबा धरा या साठ हजार अंशामध्ये फॉरेन इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर्स फॉरेन पोर्टफोलिओ यांच्याकडे आहे आणि या देशातले कार्पोरेट्स असं धरू आपण यांच्याकडे साठ हजारापैकी चाळीस हजार सेन्सेक्स याच्यावरती त्यांची मक्तेदारी आहे तेच खर मार्केट कॅपन आणि ही जी मक्तेदारी आहे उद्या त्यांनी ठरवलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची करन्सी क्रिप्ट आलेली आहे तर ते रुपयात व्यवहार करतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या करन्सी मध्ये व्यवहार करतील मला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करन्सी जर जास्त नफा देणार असेल तर मी त्या करन्सी मध्ये रुपयातून शिफ्ट होईल आणि साठ हजार सेन्सेक्स मधला धाडकन तीस ते चाळीस हजार सेन्सेक्स तिकडे शिफ्ट होईल तो मार्केट पडेल ना आता पाच हजार अंशांनी मार्केट पडलं तर धाब धडांट सर्वांचं एक हजार पडलं तरी धाब धडांट संसद बंद होते मार्केटमध्ये अपर लिमिट लोअर लिमिट काय म्हणतात ना ते लागतं एक हजार सेन्सेक्स पडला तर उद्या जेव्हा रुपीकरन्सी कायदा कसाही करा तो कायदा होईल ना भला बुरा वाईट तुमच्या माझ्या दृष्टीने आज मी सांगतो वाईट असेल तीन कृषी कायदे रद्द करा हे पहिल्या दिवशी आपण म्हटलं तीन कृषी कायदे रद्द झाले एक वर्षानंतर पण क्रिप्टो करन्सी आल्यानंतर मार्केटमधली ही पडझड जी होईल पहिल्यांदा त्यामुळे मार्केटमधल्या मोठ्या कॉर्पोरेट्सनी बँकांमधून मो जे लाखो करोड पैसे घेतलेले आहेत कर्जान्वये त्या बँका कोणती करन्सी घेतील कोणत्या करन्सीवर त्याचा प्रभाव होईल वयाच्या पंच्याहत्तर वर्षी दुसरी बायको आणल्यानंतर पहिल्या बायकोला लात मारणार ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जर समजा निर्माण झाली तर दुसरी बायको पहिल्या बायकोला घराबाहेर घालवी म्हणजे काय होईल अर्थव्यवस्था मातीत जाईल ना अर्थव्यवस्था रुपयावरती आहे बँका रुपयावरती आहेत याची एक शक्यता ती हॉरर फिल्म सारखी गोष्ट आहे असं एका एका अँकरने सांगितलं मला पण होय हॉरर फिल्म तुम्ही बघता ना पण यु आर क्रिएटिंग ए हॉरर इन क्रिएटिंग अ डिजिटल करन्सी ऑफ रिझर्व बँक ऑफ इंडिया यू वांट टू मेक इन ऑफिशियल डिजिटल करन्सी जसा जन्मत झाले नाही त्याला 30% तुम्ही कर लावताय आपलं परसेप्शन काय आहे आपल्या अर्थव्यवस्थेविषयी आपलं परसेप्शन काय की संपत्तीचा निर्माता कोण या देशातला सर्वसामान्य कामगार या देशातला शेतकरी या देशातला मध्यमवर्ग या देशातला प्रत्येक कष्टकरी स्त्री आणि पुरुष शेतातली असो कारखान्यातली असो ऑफिसमधली असो त्याच्या व्यवहारातून या देशातली संपत्ती निर्माण होते आणि दोनशे लाख कोटीच्या जी डी पी मध्ये पासष्ट टक्के रेव्हन्यू माझ्या असंघटित पासष्ट टक्के लोकांचा आहे ही जर रोकडी वस्तू असेल तर करोना कालखंडात त्याची मोजदात नाही असंघटित कामगारांची मोजदात नाही आणि असंघटित कामगारांनी जी भर घातलेली आहे या पासष्ट टक्के जवळजवळ पासष्ट टक्के रेव्हन्यू मध्ये त्याची पण तुम्ही मोजदात करत नाहीत त्यामुळे आजचं ज्यां नॅशनल सर्टिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणा किंवा रेटिंग एजन्सी म्हणा कर्म आमचं की ह्यांना आमची किंमतच नाहीये आणि या संपूर्ण बजेट आम्हाला पायदळी तोडून फक्त मुडभ श्रीमंतांसाठी आणि भांडवलदारांसाठी ते होते त्यामुळे हा प्रश्न गॅट आणि मध्ये आला नव्हता हे तुम्ही विचारलेला माझ्या प्रश्नाचं उत्तर असं डिजिटल करन्सी दोन हजार सहा सात आठ मध्ये एका एका व्यक्तीने काढली तो कोरियन असेल जपानचा असेल कोणी असेल आज गॅ तो गुप्त आहे नाव कुणालाही माहीत नाही ते फ्लोट झालेलं नाव आहे त्याची गुप्तता आहे कळला माणूस तर त्याला उडवून लावतील संपत्ती सगळी नष्ट होऊन जाईल त्यामुळे ही गुप्तता एक तर कॉम्प्युटरवरची निर्मात्याची सुद्धा आणि त्यानंतर येणारे क्रॅश हे लक्षात घेता इंटरनॅशनल लेवलला भारतीय अर्थव्यवस्था कोसळण्याकरता आपले सगळे शत्रू राष्ट्र जंग जंग पछाडतात आणि त्याकरता युद्ध करतात गेल्या तीन हजार वर्षात राजे महाराजांनी जे युद्ध केलं ते कशासाठी के दुसऱ्याची अर्थव्यवस्था कोसळणं त्याला चाणक्य नीती म्हणतात आणि आता चाणक्याच्या ह्या देशामध्ये राज्यामध्ये आपण क्रिप्टो नावाची एक करन्सी आणतो आपल्या स्वतःच्या पायावरती आपण कुऱ्हाड मारतो कारण दुसरी बायको आणल्यानंतर पहिली बायको काय होईल ती करन्सी आधीच ती वीक आहे त्याचं व्हॅल्युएशन काय होईल आज रुपया आणि डॉलर ऐंशी रुपयाचा फरक आहे पेट्रोलचे भाव शंभर डॉलरला एक बॅरल झाल्यानंतर भारतामध्ये त्याची किंमत दीडशे रुपयाला होईल पण क्रिप्टो जर हिशेब केला तर काय होईल तुम्ही तुम्ही ते लिगलाइज केलं असे तुम्ही कल्पना करू शकणार नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याचा काय परिणाम होईल व्हॅल्युएशन काय असेल तुम्ही नाही कल्पना करू शकणार भारतीय कॉल मनी मार्केटमध्ये काय परिणाम होईल कारण आरबीआय करन्सी व्यवहार कशामध्ये होईल सगळ्या कॉर्पोरेट कंपन्या व्यवहार क्रिप्टो मध्ये करतील जे क्रिप्टो चालवू शकतात ज्याचं इनटॅन्जिबल असेट आहे म्हणजे रुपया तुम्ही देता घेता म्हणजे तुम्हाला तुम्ही रुपयाला शिवता यू कॅन यू कॅन हँडल इट यू कॅन कीप इट इंग युअर पॉकेट आपल्या पॉकेटमध्ये आपण डिजिटल करन्सी ठेवू शकणार नाही आहोत आपण मध्ये ठेवू म्हणजे या देशाच्या सर्वसामान्य माणसाला फक्त गुलामाच्या सेवा करायला लागेल त्याच्याकडे क्रिप्टो नसणारच असू शकत नाही आणि मग क्रिप्टो ही या देशामध्ये मुठबलांच्या हातात असेल आणि ते या संपूर्ण पृथ्वीला गुलामीच्या अवस्थेत नेऊ शकतात आजच वित्त भांडवलाने हे केलेलं आहे आणि आता त्यांच्याच क्रिएशन मधून ही डिजिटल करन्सी ही एक अत्यंत अत्यंत अशी नवीन करन्सी आहे ज्याच्यावरती कंट्रोल कोणाचाच नाही आहे तुम्हाला आणि मलाच कळतं काय व्यवहार आहे आणि त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारमध्ये ज्या दिवशी ही लिगल होईल त्या दिवशी ज्यांच्या हातात डिजिटल करन्सी असेल ते आपला व्यवहार हे मार्केटमध्ये डिजिटल करन्सी करतील म्हणजे साठ हजारा सेन्सेक्स हा धाडकर अठरा हजारावर येईल किंवा वीस हजारावर येईल मला असं म्हणायचं आहे किंबहुना आरोप करायचा आहे भारतीय मुंबई स्टॉक ची खरी व्हॅल्यू ही वीस ते पंचवीस न करता नाही भांडगुळ आहे ते भांडगुळ या देशातले बुद्धिजीवी जेव्हा रुपया कन्व्हर्ट करतील त्या ह्याच्यामध्ये तेव्हा रुपया नष्ट होईल पण आमच्या संपत्तीचं काय होईल आमच्या गावाकडची संपत्ती आमची गावा प्रॉपर्टी संपत्त ही क्रिप्टोच्या संपत्तीद्वारे कब्जात घेऊ शकतात ते लोक जसं ते मार्केट कब्जात घेतील तसं संपूर्ण जमीन साधन संपत्ती याच्यावरती मक्तेदारी क्रिप्टोची बिटकॉइन म्हणा किंवा कोणताही म्हणा ते घेऊ शकतात तो भविष्यातला आहे पण ते भविष्यातलं जे कोणी स्वप्न बघणारे असतील माझं म्हणणं जे काही बजेटमध्ये आलेलं आहे इट कॅनॉट बी इम्प्लिमेंटेड ते जे काही ज्यांनी कोणी सांगितलं आहे ज्यांच्या कोणासाठी ते आणलं आहे त्यांचे दिवस सुद्धा मोजले गेलेले आहेत कारण मार्केटमधला हा क्रॅश मार्केटमधला हा क्रॅश दुसऱ्या दिवशी हा कायदा बदलायला लावेल हे माझं आत्ताच तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या एक वर्षाच्या संघर्षानंतर बदलले गेले आणि म्हणे कुणाचा तरी त्याग आणि तपस्या कमी पडली इथे ज्या कॉर्पोरेट विदेशी किंवा देशी इन्सिस्ट केलं असेल क्रिप्टो बद्दल आज संपूर्ण अर्थव्यवस्थेचा घास ते गेल्यानंतर सत्तेचा घास ताबडतोबीने घेतला जाईल भारतीय जनतेकडून एक उत्पात होईल एक अराजक होईल आणि कायद्यान्वये तुम्ही अराजक निर्माण करताय कायद्यान्वये अर्थव्यवस्थे एक लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण होईल हे मी एक हॉरर फिल्मची स्टोरी सांगत नाहीये मी एक शक्यता वर्तवतोय जेव्हा आज जगभर गेली वीस वर्ष किंवा पंधरा वर्ष ही डिजिटल करन्सी या स्वरूपामध्ये वावरते आहे भारतात सुद्धा दोन हजार सात आठ नऊ पासून अनेक तरुण लोक त्यांना हे डिजिटल करन्सी हाताळता येते म्हणजे साठवतायत ब्लॉक चेन पद्धतीने वाढते म्हणून त्याला आनंद होतोय त्यामुळे ते सांगत सुटलेत बाबा मी आता रोज सहा लाख कोटी कमवतोय किंवा सहा लाख रुपये माझं दैनंदिन उत्पन्न आहे आणि आपण भूलतोय आम्ही भ्रमात राहायला आवडतं आम्हाला आम्हाला नेहमी म्हणजे ने काय म्हणतात त्याला पण आपलं हमटी डमटी होऊन जाईल आपला हमटी डमटी होऊन जाईल आणि म्हणून मला या भाषेमध्ये एक लोकांना कन्व्हे करायचंय की आपल्याला भयानक काय आहे हे अजून पाहिले नाही आपण पासष्टचं आणि एकाहत्तरचं युद्ध स्वब खूप लांबून बघितलेलं ला आहे म्हणून आपल्या पिढीला जे कळतं त्या नवीन पिढीला युद्ध हे सिनेमाच्या स्क्रीनवरती चकाचक दिसतं तसं त्याने डिजिटल करन्सी पण चकाचक दिसते पण जेव्हा विदेशी लोक गेले तीन हजार वर्ष हल्ले करत होते तेव्हा आपण गुलामी बघितली आता या नवीन डिजिटल युगामध्ये प्रत्यक्षामध्ये सैन्य पाठवण्याची काहीच गरज नाही टेरेरिस्ट ऑर्गनायझेशन आत्ताच अशा तऱ्हेने प्रत्येक राष्ट्राची एक टेरेरिस्ट ऑर्गनायझेशन आहे मी आणखी तपशिलात बोलू शकत नाही या प्रश्नावरती कारण ते नॅशनल सिक्युरिटीशी संबंधित गोष्ट आहे पण प्रत्येक देश स्वतः एक टरिस्ट ऑर्गनायझेशन आपल्या हाताशी बाळगून असतो त्याला नॉन स्टेट ऑर्गनायझेशन असं पण गोड शब्द आहे त्यातून उत्पाद होताना दिसतात आपल्याला आणि म्हणून जेव्हा डिजिटल करन्सी असेल तेव्हा कोण कोणाला हँडल करतोय कोण कोणाची अर्थव्यवस्था बर्बाद करतोय याच्यामध्ये आपणच आपली अर्थव्यवस्था बर्बाद करणार आहोत कारण चीन आणि अमेरिका तर आपल्या अर्थव्यवस्था कब्जात ठेवतील आणि ते तुमच्या क्रिप्टोला भीक नाही घालणार कारण का त्यांचा डॉलर आणि येन ते सर्वोच्च ठेवण्याचा जेव्हा आटापिटा करतायत त्यावेळेस ते कुठल्याच डिजिटल करन्सीला वाव देत नाहीत कुठल्याच बिटकॉइनला वाव देत नाहीत होय ते ट्रेडिंगला देत आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये आज तुम्ही एखादी वस्तू अमेझॉनवरती किंवा कुठलाही ऑनलाईनवरती वरती अजून तरी क्रिप्टोने घेतलंय असं मला तरी माहीत नाही पण घेतलं असेल सुद्धा तरी मग त्याचे जे व्यवहार वाढतील आणि भारतासारख्या देशात त्याचा काय परिणाम होऊ शकेल तर आपल्याला आत्तासुद्धा सुद्धा ऑनलाईनची सवय करोनामध्ये अनेक लोकांना कॉम्प्युटर हातात येत नाहीत आपल्या शिक्षणाची दुरवस्था आपल्या विद्यार्थ्यांच्या हातात कॉम्प्युटर नाही येत त्यामुळे अनेक गोष्टींवरती या करन्सीचा खूप मोठा वाईट परिणाम होणार आहे त्यातून तीस टक्के टॅक्स आमच्या निर्माताई मिळेल याच्यामध्ये तर त्यांनी पाठ थोपटून घेऊ दे पण एका मोठ्या अराजकाला त्यांनी आमंत्रण दिले आणि ते कुणाच्या आमंत्रणाने हे अराजक आणतायत मला या प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे म्हणून मी खुलेपणाने मी एक बँकिंग इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष काम केलेला आणि या प्रश्नावरती मी सातत्याने गेली सहा महिने तरी मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं देशाची अंतर्गत सुरक्षा अर्थव्यवस्थेची आणि देशाची बाह्य सुरक्षा ज्यांना आपली अर्थव्यवस्था कोलबडावायची आहे त्यांना आपण हातामध्ये कोलित देतोय कारण आपल्याला आपली करन्सी हाताळता येत नाहीये त्याच्यामध्ये ऑलरेडी ब्लॅक मनी एवढा मोठा जनरेट झालेला आहे आपण विजय मल्ल्याला आणि पाचशे मोठ्या चोरांना बँकांच्या बॅड लोन डिफॉल्टर्सना आपण अजूनही आणू शकत नाही होत ते कुठे वेस्ट इंडिज आयलंडमध्ये लपले असतील ते कुठे मिडल ईस्टमध्ये लप लपलेले असतील ते कुठे अमेरिके किंवा लंडनला आपल्याला फोटो मध्ये दिसतात त्यांना आपल्याला आणण्याची शक्यता नाहीये पण आता अशा तऱ्हेची घनघोर वाईट परिस्थिती या तो निर्माण होते मी एक, एक प्रचंड धोक्याचा इशारा देतोय आणि याच्यावरती अधिक अभ्यास करावं अधिक चर्चा करावी खुलासे मागवावेत आणि कायदा होईपर्यंत आपण हे आपल्या शंका बोलत राहाव्यात असं माझं प्रामाणिक मत आहे